हेलो स्टूडेंट्स, माय नेम इज श्वेता जोगी एंड आई एम गोइंग टू टीच यू ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन द पेपर ऑफ एमएससी फर्स्ट ईयर सेमेस्टर फर्स्ट। सो इन दिस वीडियो लेक्चर सीरीज वी विल स्टार्ट विद यूनिट यूनिट नंबर वन विच इज लीनियर इक्वेशन विद कॉन्स्टेंट कोएफिशिएंट्स। सो इन दिस फर्स्ट वीडियो लेक्चर वी विल सी व्हाट इज लीनियर इक्वेशन विद कॉन्स्टेंट कोएफिशिएंट एंड सेकेंडली व्हाट इज सेकेंड ऑर्डर होमोजीनियस इक्वेशन एंड सॉल्यूशंस फॉर इट। So, before starting with this paper, in BSc, I think it's third semester, BSc SEM 3, you have already studied this paper, ODE. And that paper, you have studied what is differential equation, then what is ordinary differential equation, partial differential equation, what is order and degree, what is solution, how to find the solution of first order differential equation. It have various method like variable separable method, homogeneous equations, after that exact differential equation, linear differential equations. And now this paper consists of second order homogeneous equation, then with constant coefficients, variable coefficient, then some applicative part of ordinary differential equation. So we will study it further, but before that we will revise some part of differential equation, that is what is differential equation. So let's see what is differential equation. Differential equation ka asta. So a differential equation is an equation that involves differentials. Equation that involves differentials or differential coefficients. असे इक्वेशन ज्यामध्ये डिफरेंशियल्स असतात आणि डिफरेंशियल कोएफिशिएंट्स असतात. फॉर एक्झाम्पल, डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल्स टू झिरो हे एक डिफरेंशियल इक्वेशन झालं. याच्यामध्ये वायचा डेरिव्हेटिव्ह हे डिफरेंशियल प्रेझेंट आहे आणि वाय इज अ फंक्शन ऑफ व्हेरिएबल एक्स, जिथे वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. मग त्याच्यानंतर डिफरेंशियल इक्वेशन मध्ये दोन पार्ट असतात, टू पार्ट मध्ये ते क्लासिफाईड, ते म्हणजे ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन आणि पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन. सो इथे आपण बघू की ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन, ज्याला आपण ODE म्हणतो, या पेपरचं नाव पण त्याचं आहे. सो ODE काय असतं? ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन म्हणजे इक्वेशन इन विच ऑल द डिफरेंशियल कोएफिशिएंट्स have reference to a single independent variable. अशा डिफरेंशियल इक्वेशन ज्यामध्ये फक्त एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, अशा इक्वेश आणि अशा फंक्शन्सचे डिफरेंशियल जर प्रेझेंट असेल तर अशा इक्वेशन्सला, अशा डिफरेंशियल इक्वेशन्सला आपण म्हणतो ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन. सो फॉर एक्झाम्पल, जर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स, इथे एक्स हा एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल जायचं झालं तर डी टू वाय
by dx square equals to 0. हे काही एक्झाम्पल्स आहे ऑफ ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन्स. त्याच्यानंतर अजून एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस ए अपॉन डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू वाय. दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन. आणि ह्या तीनही इक्वेशनमध्ये एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, तो म्हणजे एक्स, आणि एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे विच इज वाय. सो याच्यानंतर मग आपण बघू की डिफरेंशियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री काय असते. सो ऑर्डर अँड डिग्री ऑफ अ डिफरेंशियल इक्वेशन. सो फर्स्ट ऑर्डर, ऑर्डर म्हणजे ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि डिग्री म्हणजे, डिग्री म्हणजे पॉवर ऑफ, पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो फॉर एक्झाम्पल डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स इक्वल्स टू झिरो. हे एक ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आता याची ऑर्डर काय होईल, काय असते ऑर्डर? ऑर्डर इज अ ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग इथे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टू आहे, ज्याची ऑर्डर किती आहे? टू. सो ऑर्डर इथे झाली टू. आणि डिग्री, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर. सो हायेस्ट ऑर्डर किती आहे? टू. आणि या टर्मचा पॉवर आहे वन. सो डिग्री झाली वन. सेकंड एक्झाम्पल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू सी सी वाय प्लस एक्स स्क्वेअर. सो इथे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा आहे, ज्याचा ऑर्डर किती आहे? वन. सो ऑर्डर इक्वल्स टू वन, आणि याचा पॉवर आहे वन. सो डिग्री पण वन. त्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉइंट असा की कुठल्याही डिफरेंशियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री जर बघायची असेल तर ते डिफरेंशियल इक्वेशन मस्ट बी फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल, जर एक डिफरेंशियल इक्वेशन आहे क्यूब रूट ऑफ डी थ्री वाय डी एक्स क्यूब स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल्स टू डी फोर वाय डी एक्स टू द पॉवर फोर. हे एक डिफरेंशियल इक्वेशन आहे, बट याच्यामध्ये हे रॅडिकल साईन आलेलं आहे विथ क्यूब रूट. सो हे रॅडिकल साईन्स फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला रिमूव्ह करावं लागेल, आणि त्यानंतर मग या डिफरेंशियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री आपल्याला सांगता येणार. सो हे रिमूव्ह करण्यासाठी इथे क्यूब रूट आहे, म्हणून मी दोनही साईडनी पॉवर थ्रीनी रेज करते. सो रेज पॉवर बाय थ्री ऑन बोथ साईड. सो काय होईल मग, इथे क्यूब रूट ही रॅडिकल साईन निघून जाईल. सो लेफ्ट हँड साईडला असेल डी थ्री वाय अपॉन डी एक्स क्यूब स्क्वेअर प्लस वाय, आणि ऑन द राईट हँड साईड डी फोर वाय डी एक्स टू द पॉवर फोर, आणि याचा पॉवर असेल थ्री. सो मग आता हे जे डिफरेंशियल इक्वेशन आहे ते रॅडिकल साईन पासून फ्री झालेलं आहे. सो आता आपल्याला याचं ऑर्डर आणि डिग्री काढता येणार. सो ऑर्डरची असेल
हायेस्ट ऑर्डर डेरिवेटिव आहे 4, सो ऑर्डर असेल 4 आणि डिग्री असेल, जो हायेस्ट ऑर्डर डेरिवेटिव 4 त्याचा पॉवर, सो त्याचा पॉवर आहे ते 3, सो याची डिग्री असेल 3. तर आता यानंतर आपण आपल्या मेन टॉपिक वर येऊ, जे आहे लिनियर डिफरेंशियल इक्वेशन. लिनियर डिफरेंशियल इक्वेशन काय असतं? लिनियर डिफरेंशियल इक्वेशन चा जो जनरल फॉर्म आहे तो असा आहे, ए झिरो वायचा एन्थ डेरिव्हेटिव्ह प्लस ए वन वायचा एन मायनस वन डेरिव्हेटिव्ह प्लस अप टू सो ऑन प्लस ए एन इंटू वाय इक्वल्स टू बी ऑफ एक्स. यालाच असं लिहिता येईल ए झिरो डी एन वाय डी एक्स टू द पॉवर एन प्लस ए वन डी एन मायनस वन ऑफ वाय डी एक्स चा पॉवर एन मायनस वन प्लस ए एन इंटू वाय विच इज इक्वल्स टू बी ऑफ एक्स. सो हे दोनही झाले जनरल फॉर्म ऑफ लिनियर डिफरेंशियल इक्वेशन. सो ह्याच्यामध्ये जे ए झिरो ए वन अप टू ए एन आहे, ए झिरो हे नॉट इक्वल्स टू झिरो असायला पाहिजे, त्याच्यानंतर ए वन ए टू अप टू ए एन हे आहे, याला हे कॉम्प्लेक्स कॉन्स्टंट्स पण असू शकतात, रिअल कॉन्स्टंट्स पण असू शकतात. सो याला आपण कॉम्प्लेक्स कॉन्स्टंट्स म्हणू. सो त्याच्यामध्ये रिअल पण आले, बिकॉज रिअल सेट इज अ सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स सेट. त्याच्यानंतर हे जे फंक्शन आहे बी ऑफ एक्स, दिस इज अ फंक्शन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स, सो दिस इज सम कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स व्हॅल्यूड फंक्शन. डिफाइंड ऑन एन इंटरवल आय. पुन्हा इथे आपण कॉम्प्लेक्स व्हॅल्यूड फंक्शनच्या जागी रिअल व्हॅल्यूड फंक्शनही म्हणू शकतो, बिकॉज रिअल व्हॅल्यूड फंक्शनचा जो सेट आहे तो सबसेट आहे कॉम्प्लेक्स व्हॅल्यूड फंक्शनच्या सेटला. सो इथे आता हा जो कोइफिशियंट आहे फर्स्ट टर्मचा तो नॉन झिरो आहे, ज्या ठिकाणी आपण इथे घेतला ए झिरो इज नॉट इक्वल्स टू झिरो. मग या कोइफिशियंटला जर वन करायचंय, सो काय करणार आपण की या फर्स्ट इक्वेशनला वी विल डिवाइड इट बाय ए झिरो. सो डिवाइड डिवाइड इक्वेशन वन बाय ए झिरो. सो व्हॉट वी विल गेट, फर्स्ट वायचा एन्थ डेरिव्हेटिव्ह प्लस ए वन अपॉन ए झिरो वायचा एन मायनस वन डेरिव्हेटिव्ह प्लस अप टू सो ऑन प्लस ए एन अपॉन ए झिरो इंटू वाय विच इज इक्वल्स टू बी ऑफ एक्स अपॉन ए झिरो. सो यालाच पूर्ण आपल्याला असं नोटिफाय करता येईल, ए वन अपॉन ए झिरोला आपण ए वन डॅश म्हणू, वायचा पॉवर एन मायनस वन प्लस अप टू सो ऑन, ए एन अपॉन ए झिरोला ए एन डॅश म्हणता येईल आणि बी ऑफ एक्स अपॉन ए झिरोला बी डॅश ऑफ एक्स म्हणता येईल. पुन्हा इथे ए झिरो जो आहे तो वन झाला आणि ए वन डॅश अप टू सो ऑन ए एन डॅश हे काय असतील, हे असतील कॉम्प्लेक्स कॉन्स्टंट्स. कॉम्प्लेक्स कॉन्स्टंट्स पुन्हा इथे रिअल कॉन्स्टंट्स हे घेता येतील आणि जो बी ऑफ एक्स आहे, बी ऑफ एक्स आहे पुन्हा इट इज अ कॉम्प्लेक्स व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन सम इंटरवल आय बी डॅश ऑफ एक्स. सो हे ए झिरोने डिवाइड जे आपण केलं तर याच्यासाठी की याचा जो फर्स्ट टर्मचा जो कोइफिशियंट आहे तो आपल्याला वन हवा होता. सो जे आपल्याला इक्वेशन मिळालं हे लेट इट बी इक्वेशन नंबर टू. त्याच्यानंतर ही जी लेफ्ट हँड साइड आहे इक्वेशन नंबर टू ची,
इक्वेशन नंबर टू आपण इथे पुन्हा लिहून देऊ, वायचा एंथ डेरिव्हेटिव्ह प्लस इथे जे आपण ए वन डॅश ए एन डॅश बी डॅश घेतला त्याला आपण सिम्पली ए वन ए एन ए वन ए टू ए एन आणि बी ऑफ एक्स असं घेऊ शकतो. सो वाय ऑफ एम कारण ते फक्त नोटेशन्स आहे. सो वायचा एंथ डेरिव्हेटिव्ह प्लस ए वन वायचा एन मायनस वन डेरिव्हेटिव्ह प्लस अप टू सो ऑन ए एन इंटू वाय विच इज इक्वल्स टू बी ऑफ एक्स. हे होतं इक्वेशन नंबर टू. आता या इक्वेशनची जी ही लेफ्ट हँड साईड आहे याला डिनोट करता येतं एल ऑफ वाय. सो एल ऑफ वाय इज इक्वल्स टू बी ऑफ एक्स. या इक्वेशनला देऊ आपण इक्वेशन नंबर थ्री वेअर एल ऑफ वाय इज इक्वल्स टू वायचा एन्थ डेरिव्हेटिव्ह प्लस ए वन वायचा एन मायनस वन डेरिव्हेटिव्ह प्लस अप टू सो ऑन प्लस ए एन इंटू वाय. आणि या एल ऑफ वायला म्हणतात डिफरन्शियल ऑपरेटर. दिस एल ऑफ वाय इज कॉल्ड एज डिफरन्शियल ऑपरेटर विच ऑपरेट्स ऑन अ फंक्शन. सो मग आपलं इक्वेशन म्हणतं एल ऑफ वाय इज इक्वल्स टू बी ऑफ एक्स. नाव डिपेंडिंग अपॉन द व्हॅल्यू ऑफ बी ऑफ एक्स दिस ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन इज अगेन क्लासिफाईड एज होमोजिनियस लिनियर इक्वेशन अँड नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन. सो फर्स्ट आपण बघणार की वॉट इज होमोजिनियस लिनियर इक्वेशन. होमोजिनियस लिनियर इक्वेशन जर या इक्वेशन नंबर थ्री मध्ये इफ द व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन बी ऑफ एक्स इज इक्वल्स टू झिरो फॉर ऑल एक्स. रिमेंबर दिस फंक्शन बी ऑफ एक्स इज डिफाइंड ऑन एन इंटरवल आय. सो या फंक्शनची जर व्हॅल्यू झिरो असेल, झिरो झाली असली पाहिजे, तर ती प्रत्येक एक्स साठी झाली असली पाहिजे. म्हणजे इफ बी ऑफ एक्स इक्वल्स टू झिरो फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू द इंटरवल आय देन इक्वेशन थ्री बिकम्स एल ऑफ वाय इक्वल्स टू झिरो विच इज कॉल्ड एज होमोजिनियस लिनियर इक्वेशन. या इक्वेशनला म्हणतात होमोजिनियस लिनियर इक्वेशन. मग याच्यानंतर नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन काय आहे? सो नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन मध्ये हे जे फंक्शन आहे बी ऑफ एक्स इट इज नॉट इक्वल्स टू झिरो. इफ बी ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो फॉर सम एक्स बिलॉंग्स टू इंटरवल आय. फॉर सम एक्स बिलॉंग्स टू द इंटरवल आय देन इक्वेशन थ्री इम्प्लाइज एल ऑफ वाय इज इक्वल्स टू बी ऑफ एक्स. जिथे बी ऑफ एक्स हा सर्वच व्हॅल्यू साठी झिरो नाही आहे, तर काही व्हॅल्यू साठी नॉन झिरो पण असू शकतो. आणि अशा इक्वेशन्सला म्हणतात विच इज कॉल्ड नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन. मग याच्यानंतर आपण बघू की सोल्युशन ऑफ अ लिनियर इक्वेशन काय असतं. सोल्युशन ऑफ अ लिनियर इक्वेशन
सो जे आपल्याकडे लिनियर इक्वेशन आहे ते आहे एल ऑफ वाय इज इक्वल्स टू बी ऑफ एक्स. सपोज एक फंक्शन आहे फाय ज्याचे एन डेरिवेटिव्स इंटरवल आय वर एक्झिस्ट करतात. फंक्शन फाय हॅविंग एन डेरिवेटिव ऑन इंटरवल आय आणि सपोज एल ऑफ फाय इज इक्वल्स टू बी ऑफ एक्स होत असेल, म्हणजे हे फंक्शन जर हे इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल, देन वी से दॅट फाय इज अ सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. याच्यानंतर मग तुला नेक्स्ट पार्ट आहे, दॅट इज व्हॉट इज सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन. सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन असा प्रकार असतं जे आपलं जनरल लिनियर इक्वेशन आहे ते असं, वायचा एन्थ डेरिव्हेटिव्ह प्लस ए वन वायचा एन मायनस वन डेरिव्हेटिव्ह प्लस अप टू सो ऑन प्लस ए एन इंटू वाय विच इज इक्वल्स टू झिरो. हे आहे जनरल लिनियर इक्वेशन, किंवा आपण म्हणू जनरल लिनियर होमोजिनियस इक्वेशन, कारण आपण याची राईट हँड साइड जी आहे ती इक्वल्स टू झिरो घेतली, म्हणजे बी ऑफ एक्स इक्वल्स टू झिरो घेतली. नाव लेट द व्हॅल्यू ऑफ एन बी इक्वल्स टू टू. का एन ची व्हॅल्यू टू का घेतली? कारण आपल्याला सेकंड ऑर्डर लिनियर इक्वेशन पाहिजे आहे. सेकंड ऑर्डर म्हणजे विथ टू सेकंड डेरिव्हेटिव्ह. सो एन ची व्हॅल्यू जर टू घेतली तर आपलं इक्वेशन मिळते वायचा सेकंड डेरिव्हेटिव्ह प्लस ए वन वायचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह प्लस ए टू इंटू वाय विच इज इक्वल्स टू झिरो. किंवा यालाच आपल्याला असे लिहिता येते वाय डबल डॅश प्लस ए वन वाय डॅश प्लस ए टू वाय इक्वल्स टू झिरो. सो यालाच म्हणणार आपण सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन. आणि इथे एल ऑफ वाय ची व्हॅल्यू होते वाय डबल डॅश प्लस ए वन वाय डॅश प्लस ए टू वाय. मग आता याच्यानंतर आपण बघणार की कुठलंही सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन जर आपल्याला दिलं आहे तर त्याचं सोल्युशन हे कसं फाइंड करायचं. सोल्युशन फॉर सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन. सो आपण एक जनरल सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन कन्सिडर करू. सो वाय डबल डॅश प्लस ए वन वाय डॅश प्लस ए टू वाय इक्वल्स टू झिरो. सपोज दिस इज सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन, एक जनरल इक्वेशन आपण कन्सिडर केलं. फॉर जस्ट कन्सिडर दॅट वाय is equals to e to the power mx. याला आपण पुट करू. सो याच्यामध्ये पुट केल्यावर वायचा याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह होईल e to the power mx आणि याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह होईल m square e to the power mx. सो या व्हॅल्यूज आता आपण इक्वेशन नंबर वन मध्ये पुट करू. सो इक्वेशन नंबर वन इम्प्लाइज m square e to the power mx प्लस ए वन इंटू एम ई टू द पॉवर एम एक्स प्लस ए टू ई टू द पॉवर एम एक्स इक्वल्स टू झिरो. ई टू द पॉवर एम एक्स जर कॉमन टर्म काढली सो एम स्क्वेअर प्लस ए वन एम प्लस ए टू इन ब्रॅकेट ई टू द पॉवर
एम एक्स इक्वल्स टू झिरो या प्रकारचं इक्वेशन आपल्याला मिळतं. मग आता ह्या इक्वेशन मध्ये जर ही टर्म म्हणजे एम स्क्वेअर प्लस ए वन एम प्लस ए टू ही टर्म जर झिरो झाली, इफ एम स्क्वेअर प्लस ए वन एम प्लस ए टू इक्वल्स टू झिरो जर झाली, तर आपल्याला म्हणता येईल की हे जे फंक्शन आहे वाय इज इक्वल्स टू ई टू द पॉवर एम एक्स हे फंक्शन इक्वेशन नंबर वन ला सॅटिस्फाय करते. आणि इफ एम स्क्वेअर प्लस ए वन एम प्लस ए टू इज इक्वल्स टू झिरो देन वी से दॅट वाय इज इक्वल्स टू ई टू द पॉवर एम एक्स इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन वन. आणि हे जे इक्वेशन आहे एम स्क्वेअर प्लस ए वन एम प्लस ए टू इज इक्वल्स टू झिरो दिस इक्वेशन इज कॉल्ड एज ऑक्झिलरी इक्वेशन. दिस इज कॉल्ड एज ऑक्झिलरी इक्वेशन. मग सपोज हे एक क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे. दिस ऑक्झिलरी इक्वेशन इज अ सिंपल क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. मग या क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलला अकॉर्डिंग टू फंडामेंटल थिओरम ऑफ अल्जेब्रा याची डिग्री टू आहे, सो याला दोन रूट्स राहणार. सो सपोज एम वन आणि एम टू आर रूट्स ऑफ सपोज लेट दिस बी इक्वेशन नंबर टू. सो रूट्स ऑफ इक्वेशन टू जर एम वन आणि एम टू हे इक्वेशन नंबर टू सॅटिस्फाय करत असेल देन e to the power m1 x and e to the power m2 x are solutions of equation 1. So ultimately आपल्याला काय करायचं की जे पण गिवन डिफरन्शियल इक्वेशन असेल सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनच्या गिवन असेल त्याच्यासाठी आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड करावं लागेल. आणि ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड केल्यानंतर त्या ऑक्झिलरी इक्वेशनचे दोन रूट्स आपल्याला फाइंड करावं लागेल एम वन आणि एम टू. आणि ते रूट्स मिळाल्यानंतर आपल्याला या प्रकारे दोन फंक्शन्स मिळतील जे फंक्शन्स इक्वेशन नंबर वन म्हणजे जे गिवन डिफरन्शियल इक्वेशन असेल त्याला सॅटिस्फाय करेल. मग जर हे दोन फंक्शन ई टू द पॉवर एम वन एक्स आणि ई टू द पॉवर एम टू एक्स जर सोल्युशन आहे इक्वेशन वनचे, सो याचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे सी वन ई टू द पॉवर एम वन एक्स प्लस सी टू ई टू द पॉवर एम टू एक्स इज ऑल्सो द सोल्युशन ऑफ इक्वेशन वन. आता हे सेकंड ऑर्डर आहे. सपोज आपल्याकडे एम ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन असेल तर आपल्याला असे एम फंक्शन्स मिळतील. आणि सपोज एन फंक्शन्स म्हणजे ई टू द पॉवर एम वन एक्स ई टू द पॉवर एम टू एक्स, कारण त्याचं जे ऑक्झिलरी इक्वेशन असेल ते असेल एन डिग्रीचं ई टू द पॉवर एम एन एक्स. सो या सर्व फंक्शन्सचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे सी वन ई टू द पॉवर एम वन एक्स प्लस सी टू ई टू द पॉवर एम टू एक्स प्लस अप टू सो वन प्लस सी एन ई टू द पॉवर एम एन एक्स, दिस विल बी द सोल्युशन ऑफ अ एन ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. जिथे हे सी वन आणि सी वन सी टू किंवा इथे सी वन सी टू सी एन हे काय आहे कॉन्स्टंट्स आहे. सी वन अँड सी टू आर कॉन्स्टंट्स. सो मग आता वी विल फोकस ओनली ऑन द सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन. सो मग इथे आपल्याकडे काय असेल की जर एक सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे, सो याचं आपल्याला काय करावं लागेल, याचं आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड करावं लागेल. आणि ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड केल्यानंतर त्याचे रूट्स काढावं लागेल, रूट्स फॉर ऑक्झिलरी इक्वेशन. आणि ते ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स जर सपोज आहे एम वन आणि एम टू हे जर त्याचे रूट्स आहे
सो ते रूट्स काढल्यानंतर मग आपल्याला दोन फंक्शन मिळतील, ई टू दी पॉवर एम वर एक्स आणि ई टू दी पॉवर एम टू एक्स. हे दोन फंक्शनचं जे लिनियर कॉम्बिनेशन असेल, सपोज वाय इज इक्वल्स टू सी वन ई टू दी पॉवर एम वन एक्स प्लस सी टू ई टू दी पॉवर एम टू एक्स, दिस लिनियर कॉम्बिनेशन इज द जनरल सोल्युशन फॉर गिवन सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन. मग आता हे जे दोन रूट्स आहे एम वन अँड एम टू, याच्यामध्ये दीज रूट्स मे बी डिस्टिंक्ट, डिस्टिंक्ट रूट्स असू शकतात, रिपीटेड रूट्स असू शकतात किंवा कॉम्प्लेक्स रूट्सही असू शकतात. सो फॉर डिस्टिंक्ट रूट्स, रिपीटेड रूट्स आणि कॉम्प्लेक्स रूट्स, जर तीन प्रकारचे रूट्स आढळले तर तिन्ही याच्यासाठी जे जनरल सोल्युशन आहे ते आपल्याला डिफरंट वेजनी लिहिता येत. सो या ज्या तीन केसेस इथे फॉर्म होतात, डिस्टिंक्ट रूट्स, रिपीटेड रूट्स आणि कॉम्प्लेक्स रूट्स, या तीन केसेस आपण वन बाय वन स्टडी करू. सो फर्स्ट केस वेअर द रूट्स ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन आर डिस्टिंक्ट, सो डायरेक्टली वी विल सी एक्झाम्पल्स फॉर दॅट. सो सपोज केस वन, ऑक्झिलरी इक्वेशन having distinct roots. So या केस मध्ये सपोज एम वन अँड एम टू आर डिस्टिंक्ट रूट्स, लेट एम वन अँड एम टू the distinct roots for auxiliary equation. So then my general solution y banta c1 e to the power m1x plus c2 e to the power m2x. So for example, example number 1, d2y upon dx square plus 3 into dy by dx minus 54 equals to 0. So first aplela ya given second order differential equation cha auxiliary equation find karaycha. So solution madhe apan liu given differential equation given differential equation is d2y upon dx square plus 3 into dy by dx minus 54 is equals to 0. Let this equation be number 1. Yach equation la apyala ase lihta yete y double dash plus 3y dash minus 54 54y by minus 54y is equals to 0. So याच auxiliary equation होईल auxiliary equation becomes m square plus 3m minus 54 is equals to 0. So आपल्याला या क्वाड्रेटिक पॉलिनोमियलचे रूट्स फाइंड करावं लागेल. सो मायनस 54 त्याचे रूट्स बनतात 6 इंटू 6 आणि मायनस 9, आणि 6 प्लस मायनस 9 इज 3. M square plus 3m minus 54 is equals to 0. So aplela minus 54 je roots find karayche, jese 6 into 9.
it would be minus 6 and 9. So m square minus 6m plus 9m minus 54 is equals to 0. So m minus 6 plus 9, m minus 6 equals to 0. So it would be m plus 9 and m minus 6 equals to 0, equating each term with 0. So m plus 9 is equals to 0 or m minus 6 equals to 0. So it will be m is equals to minus 9 or m is equals to 6. So दोन रूट्स मिळाले आपल्याला m1 minus 9 आणि m2 6. Just because this is only the first example. So हे दोन रूट्स आपल्याला मिळाले m1 आणि m2. So याचे जे दोन फंक्शन्स होतील ते सपोज phi1 e to the power m1x which is e to the power minus 9x and if phi 2 suppose e to the power m2x which is equals to e to the power 6x. So he don solution zale and yet a general solution y hoi c1 e to the power minus 9x plus c2 e to the power 6x. So this is the solution of given second order homogeneous equation. Next example, Babu. Example number second. D2y upon dx square minus m square y is equals to 0. So solution, given differential equation ahe. D2y upon dx square minus m square y is equals to 0. So yala chaplela litail y double dash minus m square y is equals to 0. So auxiliary equation kai banel? Auxiliary equation banel m square सो इथे ऑलरेडी हा कॉन्स्टंट जो आहे तो एम आलेला आहे. सो इथे आपण विल यूज पी हियर. सो पी स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. सो पी स्क्वेअर इज इक्वल्स टू एम स्क्वेअर. सो देअरफॉर पी इज इक्वल्स टू प्लस मायनस एम. सो इथे दोन रूट्स आहे. सपोज पी वन इज इक्वल्स टू एम आणि पी टू इज इक्वल्स टू मायनस एम. सो जे इक्वेशन सोल्यूशन बनेल इट विल बी सी वन ई टू द पॉवर एम एक्स प्लस सी टू ई टू द पॉवर मायनस एम एक्स. सो नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल सॉल्व. 2 into d2x upon dt square plus 5 times of dx upon dt minus 12x is equals to 0. So given given d ला आपण लिहू शकतो 2 into y double dash plus 5 into y dash minus 12 is equals to 0. सो इथे जो कोइफिशियंट आहे फर्स्ट टर्मचा तो 1 नाही आहे. सो याला 1 करण्यासाठी आपण याला 2 ने डिवाइड करून देऊ. सो y double dash plus 5 divided by 2 y dash minus 12 by 2 is 6 which is equals to 0. नाव याचं ऑक्झिलरी इक्वेशन काय मिळेल. ऑक्झिलरी इक्वेशन मिळेल एम स्क्वेअर प्लस फाय बाय टू
m minus 6 equals to 0. इथे जो वेरिएबल आहे तो एक्स एक्स आहे. डिपेंडंट वेरिएबल एक्स आहे आणि इंडिपेंडंट वेरिएबल टी आहे. सो दिस वुड बी एक्स डबल डॅश 2 इंटू एक्स डबल डॅश प्लस 5 इंटू एक्स डॅश मायनस 12 एक्स इक्वल्स टू 0. सो याचा फर्स्ट टर्मचा जो कोइफिशियंट आहे तो आपल्याला 1 करायचा आहे. सो आपण 2 ने डिवाइड करू. सो एक्स डबल डॅश प्लस 5/2 x dash minus 6x equals to 0. So it's auxiliary equation banel m square plus 5/2 m minus 6 is equals to 0. आणि हे क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल सॉल्व केल्यावर आपल्याला दोन रूट्स मिळतात. एक म्हणजे एम वन 3/2 आणि दुसरं मिळते एम टू इज इक्वल्स टू मायनस 4. सो हे दोन रूट्स मिळाल्यानंतर जे दोन फंक्शन्स मधील ते असतील 5/1 सपोज ई टू दी पॉवर 3/2 टी बिकॉज इथे इंडिपेंडंट व्हेरिएबल टी आहे. आणि 5/2 इज इक्वल्स टू ई टू दी पॉवर मायनस 4 ऑफ टी. सो याचं जनरल सोल्युशन बनेल वाय इज इक्वल्स टू सी वन ई टू दी पॉवर 3/2 टी प्लस सी टू ई टू दी पॉवर मायनस 4 टी. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. गिवन डिफरेन्शियल इक्वेशन आहे 9 d2x dz² plus 18 dx into dz minus 16x equals to 0. So given d la aplyala lihta yel ithe ata independent variable z ahe ani dependent variable puna x ahe. सो 9x" प्लस 18x- मायनस 16x इक्वल्स टू 0. फर्स्ट टर्मचा जो कोइफिशियंट आहे तो युनिट नाही आहे. सो त्याला आपण 1 करू. सो त्याला 1 करण्यासाठी कम्प्लीट इक्वेशनला 9 ने डिवाइड करावं लागेल. सो x" 18/9 इज 2 x- मायनस 16/9 x equals to 0. So याचा auxiliary equation बनेल m square plus 2m minus 16/9 equals to 0. या auxiliary equation ला सॉल्व केल्यावर आपल्याला दोन रूट्स मिळतात. ते म्हणजे m1 is equals to 2/3 आणि m2 is equals to minus 8/3. हे जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे जसं या एक्झाम्पल मध्ये इथे फॉर्म झालं किंवा या एक्झाम्पल मध्ये अशा प्रकारे फॉर्म झालं. सो याचं सोल्युशन जे आहे ते तुम्ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे जसे सोल्युशन काढतो स्प्लिटिंग मेथडनी तसे पण काढू शकता. किंवा तुम्ही फॉर्म्युला युज करू शकता की एम इज इक्वल्स टू जो असते मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. जे हा जो फॉर्म्युला आहे टू फाइंड द सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल हा यूज करून पण तुम्ही त्याचे रूट्स फाइंड आउट करू शकता. सो इथे दोन रूट्स आपल्याला मिळतात एम वन इज इक्वल्स टू 2/3 आणि एम टू इज इक्वल्स टू मायनस 8/3. सो इथे 5/1 बनते ई टू दी पॉवर 2/3. रिमेंबर इथे इंडिपेंडेंट व्हेरिएबल झेड आहे. सो 2/3 झेड आणि 5/2 बनेल e to the power minus 8/3 z. So therefore general solution will be c1 e to the power 2/3 z plus c2 e to the power minus 8/3 z. So this is the general solution for this given differential equation.
सो या प्रकारे आपण काही एक्झाम्पल्स बघितले की जर ऑक्झिलरी इक्वेशनला डिस्टिंक्ट रूट्स असेल तर त्याचे सोल्युशन्स कसे फाइंड करायचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार सेकंड केस, म्हणजे रिपीटेड रूट्स असेल, रिपीटेड रूट्स असेल आणि कॉम्प्लेक्स रूट्स असेल तर कशा प्रकारे सोल्युशन काढायचे. थँक्यू.